क्षेत्र के कांग्रेस नेता तथा पूर्व मंत्री अशोक शिंदे, इन्होंने आज कांग्रेस को गुड बाय किया। वर्धा में आयोजित पत्रकार परिषद में उन्होंने आज ये घोषणा की। कुछ दिन पूर्व पक्ष अंतर्गत कलह से शिवसेना से कांग्रेस पार्टी में उन्होंने प्रवेश किया था, परंतु कांग्रेस में भी उनकी अपेक्षा हो रही थी। करीब 1.5 साल से कांग्रेस ने उन्हें कोई भी बड़ी जिम्मेदारी नहीं सौंपी, इस वजह से वे पक्ष नेतृत्व पर नाराज थे। अब वे एकनाथ शिंदे की शिवसेना के राह पर होने की चर्चा संपूर्ण जिले के राजकीय सर्कल में हो रही है। राज्य में शिंदे फडणवीस सरकार सत्तारूढ़ हुई। इस बीच शिंदे गट के अनेक बड़े नेताओं द्वारा अशोक शिंदे को मनाने का प्रयास शुरू था। हाल ही में दिवाली के पर्व पर राज्य के मंत्री संजय राठौर ने अचानक अशोक शिंदे की उनके निवास स्थान पर जाकर भेंट और उनका मन परिवर्तन करने का भी प्रयास किया था, लेकिन अब पूर्व राज्य मंत्री अशोक शिंदे ये शिंदे गट में प्रवेश लेते हैं कि ये राजकीय स्टंट है, ये सवाल अनुत्तरित है। प्रवेश केला होता की ज्या ठिकाणी मी होतो तिथल्या पक्ष संघटनेच्या हिताचं कार्यकर्त्याच्या हिताचं पक्ष प्रमुखाकडून कार्यपद्धती बरोबर नव्हती म्हणून सोडला आणि मग काँग्रेसमध्ये येऊन आपल्या जिल्ह्यात काँग्रेसची जी विचारधारा सर्वी देशभरातली विचारधारा आहे त्या विचारधारेत राहून चांगलं काम करून आपला सोशल रिस्पेक्टही मेंटेन करायचा आणि कार्यकर्त्यांना लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची भूमिका होती। इतर अशा कुठल्याही खूप महत्त्वाकांक्षा त्याच्यामध्ये जोपासलेल्या नव्हत्या। नाही, जे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्ह्यातले नेते, प्रदेशाचे नेते, इथं राहिलेले पालकमंत्री हे सगळे म्हणजे रणजितदादा, चारुताई, सुनील केदारसाहेब, नानाभाऊ पटोले या सगळ्यांनी जे काही मला आश्वासन दिलं होतं स्वतःहून की बाबा तुम्हाला आम्ही प्रदेश उपाध्यक्ष करू आणि या प्रवाहात ठेवू आणि त्या हिंगणघाट विभागात तुम्हाला काँग्रेसच्या कार्यपद्धतीसाठी फ्री हँड दिली, यापैकी कोणतीच गोष्ट झालेली नाही, कोणतीच गोष्ट नाही। आणि मग जनाधार वाढवायचा पक्षासाठी, कार्यकर्त्यांना मेंटेन करायचं, त्यांना सामाजिक राजकीय बळ देण्याची गरज आहे। प्रशासनिक व्यवस्थेत ते प्रवाही राहिले पाहिजे यासाठी ते बळ आवश्यक असते आणि ते जर नसेल तर मग काय अर्थ का उरला, हा मूळ मुद्दा आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।